मित्रांनो नमस्कार। एमपीएससीचा अभ्यास करताना बऱ्याचशा मित्रांना एक प्रश्न नेहमीसाठी सतावत असतो आणि तो प्रश्न आहे की एमपीएससीचा अभ्यास करताना क्लासेस लावावे की सेल्फ स्टडी करावे। मित्रांनो या प्रश्नाचं अतिशय चांगलं असं उत्तर मी देऊ शकेन। ते म्हणजे जर एखाद्या विद्यार्थी मित्राची परिस्थिती चांगली असेल, पुणे मुंबई किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी राहून त्या ठिकाणी क्लासेस लावून खाण्यापिण्याचा खर्च जर सोसण्या इतपत परिस्थिती चांगली असेल तर निश्चितपणे आपण क्लासेस लावावे मित्रांनो। कारण एमपीएससी करताना बेसिक नॉलेज जर मिळवायचं असेल एमपीएससी करण्यासाठी एका चांगल्या मार्गदर्शकाची नितांत गरज असते। जर एखादा मित्र सेल्फ स्टडी करत असेल आणि त्याला जर प्रश्न पडला असेल की क्लासेस लावून आपल्याला यश मिळेल आणि आपली सेल्फ स्टडी वाया जाईल तर असं समजण्याचा कोणताही अर्थ नाही किंवा असं समजू नये। मित्रांनो यासाठी की क्लासेस हे फक्त मार्गदर्शकाचं काम करत असतात परंतु अभ्यास हा आपल्यालाच करायचा असतो। त्यामुळे सेल्फ स्टडी करणाऱ्या मित्रांनी देखील कोणत्याही शंकेमध्ये जायचं कारण नाही की आपण क्लासेस लावले नाही मग आपल्याला यश मिळेल किंवा नाही। मित्रांनो महाभारतातील एकलव्याचं उदाहरण सगळ्यांना माहितच आहे। गुरु द्रोणाचार्यांनी जेव्हा एकलव्याला शिक्षा देण्यापासून नकार दिला होता त्यावेळेस एकलव्याने जंगलामध्ये जाऊन गुरु द्रोणाचार्यांचा पुतळा तयार केला आणि एक प्रकारे धनुर्विद्येची सेल्फ स्टडीज केली त्याने आणि त्या सेल्फ स्टडीच्या माध्यमातून तो धनुर्विद्येमध्ये पारंगत देखील झाला। मित्रांनो एवढी शक्ती या सेल्फ स्टडीमध्ये आहे। त्यामुळे मित्रांनो कोणत्याही मनामध्ये शंका न ठेवता कोणताही प्रश्न मनामध्ये न ठेवता सेल्फ स्टडी करा आणि एखादा मार्गदर्शक मित्र मिळवा, एखादा सिनियर सिलेक्ट झालेला मित्र मिळवा जेणेकरून आपल्याला चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करू शकेल आणि सेल्फ स्टडी करून यश संपादित करा। मित्रांनो सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा देतो। जय हिंद जय महाराष्ट्र।